आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विनापरवाना बेकायदेशीर दारू अड्ड्यांवर इचलकरंजी गावभाग पोलिसांनी केली कारवाई, देशी विदेशी मद्यसाठा केला जप्त. इचलकरंजी येथे ड्राय डे दिवशी राजरोसपणे सुरू असलेल्या विनापरवाना बेकायदेशीर दारू अड्ड्यांवर गावभाग पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली. सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या कारवाईमुळे अड्डा चालकांसह मद्यपींची मोठी तारांबळ उडाली. या कारवाईत सुमारे 10,000 रुपये किमतीचा देशी विदेशी मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला असल्याचं समजतंय. अधिक माहिती अशी की येथील शांतीनगर परिसरात नेहमीच विनापरवाना बेकायदेशीर दारू अड्डा चालवला जातो. शुक्रवारी ड्राय डे दिवशी शांतीनगर परिसरात राजरोसपणे देशी विदेशी मद्य विक्री सुरू असल्याची माहिती गावभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सायंकाळी उशिरा शांतीनगर परिसरात छापा टाकून सुमारे 10,000 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला असल्याचं समजतं. या कारवाईमुळे अड्डा चालकांसह मद्यपींची मोठी तारांबळ उडाली. अचानक झालेल्या कारवाईमुळे काही मद्यपींनी दारू अड्ड्यावरून धूम ठोकली. यावेळी पोलिसांनी धडक कारवाई करीत ठिकठिकाणी छापे टाकून तपासणी केली. मात्र कारवाईची कुणकुण लागलेल्या अड्ड्या चालकाने घराला कुलूप लावून पळ काढला.